थोड्याच वेळापूर्वी सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे सुद्धा धनंजय मुंडे यांना भेटून आले, त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। जी काही बातमी पसरली की त्यांना माइल्ड अटॅक आला, माइल्ड अटॅक वगैरे आलेला नाही, परंतु बाकीचं पूर्णपणे चेकिंग करून घ्यायचं आहे। दोन दिवस डॉक्टरांनी 2 ते 3 दिवस दवाखान्यात ठेवायला सांगितलेलं आहे। आज दुपारी स्पेशल रूममध्ये त्यांना शिफ्ट करतील, परंतु त्यांचं MRI असेल, बाकीचं सगळं असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं चेकिंग करण्याचं काम चाललेलं आहे। बऱ्याचशा गोष्टीचं चेकिंग झालेलं आहे, काही राहिलेले आहेत त्याच्यात आज ते करतील आणि विश्रांती घ्यायला त्यांना सांगितलेलं आहे। काल ते पार्टी कार्यालयात आणि पवारसाहेबांच्याकडे असताना त्यांना अचानक थोडंसं अशी भोवळ आल्यासारखं झालं आणि त्याच्यातनं ते अनकॉन्शियस झालेत काही काळाकरता। इथं आणलं त्यावेळेस पण काही वेळ अनकॉन्शियस होते आणि मग नंतर MRI वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्यावर मग थोडंसं त्यांना ते कॉन्शियस झाले। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।